माननीय आमदार जितेंद्र साहेब यांचं ते स्वागत करतील सुखदेव मनोहरे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का आहेत माननीय आमदार जितेंद्र साहेब माननीय जितेंद्र आवाड हे अनेक सामाजिक सांस्कृतिक चळवळीशी सदैव संबंध ठेवून असतात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका अदा केली आहे बहुजन समाजाला लढाऊ आणि एकसंध करण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो स्पष्ट नी परखड बोलण्याविषयी ते सुप्रसिद्ध आहेत मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तडफदार आमदार माननीय जितेंद्र साहेब यांना त्यांनी उपस्थित जनसमुदायाला उद्बोधित करावं मार्गदर्शन करावं माननीय जितेंद्र साहेब आजच्या या संविधान जागर परिषदेच्या निमित्ताने इथे उपस्थित असताना खरं तर मला हॅलो आला का जरा आवाज मोठा करा नाही तर मला उरडावा लागेल आवाज बढावा या कार्यक्रमाचे आयोजक प्रफुल्ल गुडगे नरेंद्र जिचकर ज्यांनी मला या ठिकाणी परवा फोन करून येण्याचा आग्रह धरला ते माझे मित्र दुनेश्वर पिठे पैठे माझे मित्र सुनील केदार या ठिकाणी उपस्थित असलेले या समारंभाचे अध्यक्ष यशवंत मनोहरजी नितीन राऊतजी आणि ज्यांनी पूर्ण भारतात लोकांना आता लाल सलाम म्हणण्याची सवय लावली आहे याने वाले भी बोलने लगे हम भी बोलने लगे लाल सलाम ये क्रांती है क्रांती इस क्रांती के जनक हमारे मित्र कन्हैया कुमार जी खरतर तर मला वाटलं नव्हतं मला बोलवतील आशिष मला कधीच वाटलं नव्हतं मला बोलवतील ना एवढी वो एवढी मोठी मोठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आवडचा नंबर पाचवा मानसपदार म्हणून लागतो माहीत नाही दुनेश्वरच्या मनात कसं आलं जितेंद्र आव्हाडांना बोलवायचं आणि आज तुमच्या एवढ्या मोठ्या जनसमुदायात रेशीमबागच्या हृदयामध्ये आम्ही संविधानाचा जागर करतोय याचा आनंद माझ्यासारख्या बहुजन कार्यकर्त्याच्या मनात आहे हा जागर होणं गरजेचं होता आणि खास करून तो महाराष्ट्रात होण्याचा होणं फार गरजेचं होत माझ्या भाषणाला सुरवात करण्यापूर्वी थंद पडलेल्या तुमच्या हृदयांमध्ये संवेदना जागे आहेत की नाही हे पाहणं काम आहे काल परवा या देशामध्ये संजीला संजाली नावाच्या एका संजाली नावाच्या एका पुरीला जिला आयुष्यात आय एस व्हायचं होतं आय पी एस होतं आयसीएस होतं तिच्या स्वप्नांचा चुराडा करत तिला जाळण्यात आलं बेटी पढाओ बेटी बचाव असं म्हणणाऱ्यांनी आतापर्यंत एकही विधान केलेलं नाही या देशामध्ये गाय मेली तर इन्स्पेक्टरला गोळी मारून ठार निवडण्यात येत आहे गायी जगल्या तरी चालतील पण माणसं मेली पाहिजे या भूमिकेतनं जर हा देश चालणार असेल तर हा देश चालणारच नाही आणि म्हणून दिल्लीच्या राज्यकर्त्यांना असो भारतातल्या तमाम जातीयवाद्यांना एक निरोप देण्यासाठी एक संदेश देण्यासाठी आपण सगळ्यांनी एक मिनिट शांत उभं राहून संजालीला श्रद्धांजली अर्पित करावी अशी मी विनम्र विनंती करतो ओम खरं तर या देशाची शोकांती काय की राजकारणामधल्या विकासाचे विषय संपल्यानंतर या देशामध्ये चार साडे चार वर्षामध्ये काहीच न झाल्यामुळे आता आपण आपले मार्गच बदलतो मग ती बुलंदशहरची हत्या असो ती संजालयची हत्या असो आणि गेल्या साडेचार वर्षामध्ये सातत्याने संविधानावर झालेले हल्ले असो जे म्हणतात संविधानावर हल्ला झाला नाही मला एकच प्रश्न विचारायचा आहे जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी थंडपणाने सहन केला भारताच्या सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबादची घोषणा कधीही झाली नव्हती ती दिल्लीमध्ये झाली संविधान कधी जाळण्यात आलं नव्हतं तर संविधान दिल्लीमध्ये जाळण्यात आलं याला पाठिंबा कोणाचा होता हे न समजण्या एवढे आम्ही मूर्ख नाही पण आम्ही थंडपणाने सहन करतो आहोत म्हणजे मूर्खांच्या लाईनीत आम्ही उभे आहोत हे अमान्य करून चालणार नाही आपण थंड पडलेलो आहोत बाबासाहेबांना अपेक्षित असलेला संघर्ष करणारा समाज हा काळाच्या ओघात कुठेतरी हरवलाय असं म्हटलं तर वावगं नये पण हळूहळू का होईना खास करून तरुण पुरे एकत्र येताना दिसत आहेत जाती बंधनं सोडून धर्माची बंधनं सोडून लोक एकत्र येणं ही आता काळाची गरज आहे त्यामुळे ह्या देशाचा एकंदर राजकीय डिस्कोर्स बघितला देशाचं एकंदर राजकीय चालचलन बघितलं की संविधान धोक्यात आहे पण नेहमी म्हणतो की इस देश में सब कुछ बदल सकता है संविधान नाही एवढी शक्ती त्यांच्यात नाही आहे पण ते टिचक्या मारत राहणार ते टिचक्या मारत राहणार ज्या पद्धतीने झुंडशाहीला राजश्रय मिळतोय हे बघितलं की हिटलरशी तुलना केली तर काही चुकीचं नाही आहे ज्या पद्धतीने घरात मटणाचा वास येतोय गो गोमासाचा वास येतोय म्हणून अकलाकला मारण्यात आलं आपल्या आईच्या पैशाने इत्याचे कपडे आणायला गेलेल्या सलीमला मारण्यात आलं गोमांस हे फक्त मुसलमानांचं खाणं होतं असं कुणाला वाटतय पण हळूहळू ते खाटिक समाजावर येत आहे ते लक्षात घ्या काय हो मणिपूरमध्ये जिंकतात मेघालयमध्ये जिंकतात केरळामध्ये निवडणूक लढवतात गोव्यामध्ये निवडणूक लढवतात तिथे गोमांस खात नाहीत काय मग तिथे अजेंडामध्ये कुठे नसतं की गोमांसावर बंदी आणणार फक्त ते महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात याच राज्यात का असतं म्हणजे प्रांतावार ह्यांचं राजकारण असतं अखिल भारतीय पक्ष असलेला हा पक्ष प्रांतावार राजकारण करत असतो आणि मग त्याच्यातनं उद्भवणारी राजकीय फायदे कसे गळंकृत करायचे यासाठी प्रयत्न सुरू होतात बुलंदशहर मध्ये मारलेल्या सुभाष कुमार पोराने काय मुलाखत दिली की माझ्या वडिलांची हत्या फक्त एकाच कारणाची कारण ते प्रामाणिकपणाने अकलाकच्या प्रकरणाची चौकशी करत होते म्हणजे एखाद्या प्रकरणाची प्रामाणिकपणाने चौकशी करण्यासाठी जर तुम्हाला त्यांचा न्याय देण्याचा अर्थ काय असेल तर तुमची हत्या हे जस्टिस लोया बरोबर पण झालं आणि ते सुबोध कुमार बरोबर पण झालं न्यायाच्या प्रक्रियाच बंद आहे न्यायाच्या प्रक्रियाच बंद आहेत खरं तर तुम्हाला आठवत असेल चार साडेचार वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बाबासाहेब पुरंदरेंना शिवा ते काय शिवाजींच्या इतिहासासाठी महाराजांच्या इतिहासासाठी महाराष्ट्रभूषण पारितोषिक देण्यात आलं ज्याला मी कडाडून विरोध केला एक लक्षात घ्या की इतिहासाचे विकृतीकरण करणं आणि विकृत इतिहास चुकीच्या पद्धतीने समाजापुढे नेऊन समाजाला वेगळं वळण देणं हे आर एस एसचं मूळ मंत्र आहे म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत एकत्र केलं इथला हिंदू मुसलमान सगळा भेदभाव बाजूला ठेवून सगळ्यांना एकत्रित करून अन्याय अत्याचाराविरुद्धचा लढा सुरू केला त्यांना आपण जातीवाद्यांच्या एका बंद बॉक्सामध्ये बंद करून टाकलं आणि तोच इतिहास आहे असं म्हणायला सुरुवात केलं आणि त्याला अधिकृत मान्यता देण्यासाठी म्हणून बाबासाहेब यांना महाराष्ट्र भूषण देण्यात आलो आपण शांत बसलो खरं तेव्हाच पिटून ठायला होतं दोष आपलाही आहे की आपण त्यांना संधी देत गेलो एकदा मटेरियलिस्टिक लाईफ पुढे आपण झुकायला लागलो पंधरा लाखाचा झुमला आपल्या डोक्यात बसला त्यांनी ओळखलं हा समाज दाण्यांवरती कबुतारासारखा पुढे येतो पंधरा लाखाचं स्वप्न दाखवून जर आपण इथल्या देशाची सत्ता हस्तगत करू शकतो तर हा देश विकाऊ लोकांचा आहे हे त्यांच्या धानी आला शेवटी तो व्यापारी आहे तो गप्पू शेठ आहे गप्पू शेठ आणि डप्पू शेठ यांच्या भाषेत गप्पू शेठ म्हणजे यांच्या भाषेत डप्पू शेठ म्हणजे माझ्या भाषेत लोक म्हणतात की तुम्ही गप्पू शेठ आणि डप्पू शेठच्या खिलाफ आहे हम गप्पू सेठ और गप्पू सेठ के खिलाफ नहीं है हम खिलाफ उनके हैं जो संविधान के खिलाफ है फिर वो चाहे कोई भी हम किसी के खिलाफ नहीं आणि म्हणून गेल्या साडेचार वर्षामध्ये जे काय झालं ते संविधान विरोधीच होतं लव जिहाद घर वापसी मी नेहमी म्हणायचो घर वापसी चलो घर वापसी के बारे मी एक बार कर करले आत हो हो ते आता एखाद्याला आणला बांगलादेश मधन आणि ठरवलं की चला ओम स्वाहा ओम स्वाहा पटपट स्वाहा आणि ठरवलं की हिंदू धर्मात घेतला त्याला करायचं काय त्याला ब्राह्मण करायचा त्याला क्षत्रिय करायचा त्याला मराठा काय काय करायचं काय त्याचं काय करायचं हेच तर धर्मपंडितांनी आम्हाला सांगायचं सांगावं एकदा ते सांगितलं म्हणजे पिक्चर क्लिअर होईल ना नाही तर घर वापसी झाली आणि घरच मिळायचं नाही परस बसला भोमलत आणि त्यामुळे या सगळ्याला काय अर्थ नव्हतं पण ज्यांना प्रगती करायची नसते त्यांना ह्या भावना पेटवणे खूप गरजेचं असतं म्हणजे एकंदर भाषण एकंदर सगळा माहोल बघितला की असं वाटतं की स्वातंत्र्यच मे दोन हजार चौदाला मिळालं त्याच्यासाठी त्याच्या आधी आपण सत्तर वर्ष पारतंत्र्यात होतो आपल्याला स्वातंत्र्यच नव्हतं ते मिळालं गप्पू आणि डप्पूशेठमुळे नाही तर काही नव्हतं आपल्या हातात आपण बंदीवान होतो आणि आता तर काल परवापासनं काय डार्लिंग तू कुठे आहेस हे पण मोदी साहेब ऐकणार आता आता कुठल्याही पोराने पोरीला फोन करू नये डार्लिंग तू कुठे आहेस गप्पू शेट ऐकणार आहेत खरं तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून दुर्बीन भेट पाठवायला पाहिजे बुडबीन म्हणजे तुम्ही काय पाहताय हे गप्पू आणि डप्पूला ला पाहिजे चुकीचं काय पाहू नका बापटांनी सारखी रात्री काय पाहता तुम्ही वगैरे पण हा कुठला विकृत प्रकार आहे एखाद्या लोकशाही राज्यामध्ये राईट टू प्रायवसी नावाच्या संविधानाने दिलेले अधिकार हे काढून घेण्याचं जा काम जर कोणी करत असेल तर तुम्ही आणि मी पेटून उठणार की नाही माझ्या आई वडील एकमेकांशी काय बोलतायत माझ्या बायको आणि मी माझ्या एकमेकांचे काय संवाद आहेत मी तिला काय निरोप पाठवतोय एखादा प्रियकर प्रेयसीशी काय बोलतोय याला शासनाला काय करायचंय शासन याच्यासाठी आहे पण शासनाचं एकच काम आहे तुम्हाला घाबरवणं राजकीय नेत्यांना ईडी सीबीआय आय टी सगळ्यांना अधिकार येऊन ठेवलेत फोन टॅप करायचे कॉम्प्युटरमधली माहिती काढायची डाटा काढून घ्यायचा अरे एखादा प्रियकर प्रेयसीला जर फोटो पाठवत असेल तर कोणाच्या बापाचं काय जातं त्यांचं प्रेम आहे ना अरे प्यार मे सब कुर्बान अशी म्हणणारी आमची पिढी आहे आणि तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना काय ते बीच का कबाब काय हा कबाब मे हड्डी वैसा बन गया मोदी हे कस चालेल म्हणजे या समाजामध्ये अस्वस्थता संभ्रमता निर्माण करायची लोकांमध्ये भय निर्माण करायचं आणि हेच काम तर हिटलर करायचं हिटलर तर एवढा पछाडलेला होता की हिटलर चष्मा घातलेला माणूस दिसला की त्याला पकडून जेलमध्ये घालायचं त्याचं म्हणा म्हणणं असायचं की चष्मा घातलेला वा माणूस हा खूप वाचन करतो आणि वाचन करणारा माणूस हा खूप हुशार असतो आणि जो कोणी हुशार असेल तो माझ्या फॅसिजमला विरोध करेल आणि म्हणून त्याला जेलमध्ये दे टाकून देईल आपल्या देशामध्ये दे काय वेगळे प्रकार चालू आहेत आपल्या देशामध्ये दे काय वेगळे प्रकार चालू आहेत दाभोळकरांना मारलं पानसर्यांना मारलं कलबुर्गींना मारलं गौरी लंकेशला मारलं पोलिसांनी अजिबात लक्ष दिलं नाही पण जेव्हा गौरी लंकेशचा माल कली अमोल काळे पकडला गेला तेव्हा सगळी लाईन ओपन झाली की या सुपारी कुठनं गेल्या होत्या कशा गेल्या होत्या मला अभिमान आहे इंदिरा गांधींचा की स्वतःच्या जीवावर आलं बळी गेला त्यांचा पण अतिरेकी सुवर्ण सुवर्ण मंदिरात मंदिरात म्हटल्यावरती सैन्य घुसवण्याचं काम करून हे देश वेच काम इंदिराजींनी ता स्वतःच रक्त देऊन केलं आणि आपण त्या गोव्याच्या आश्रमात सुनील केदारजी घुसू शकत नाही त्या पनवेलच्या आश्रमात घुसू शकत नाही एवढ्या आपण घाबरत आहोत आपण घाबरत नाही आपण हिटलर सारखी एक पॅरल आर्मी चालवतो आहोत जी गोळ्या घालायला विकला, विकला। शिकलेली आहे तिला गोळा घालायला शिकवलं जात आहे विचार मारायचे आणि विचार मारताना त्यांना राजाश्रय द्यायचा हा तुमचे मंत्री त्या भिडेला भेटायला जातातच कसे आमच्यावरचे गुन्ह्या राजकीय गुन्ह्या माफ करायला तुम्हाला आठ आठ महिने लागतात दहा दहा महिने लागतात पाच पाच वर्ष लागतात आणि भिडेंवरचे दंगलीचे गुन्हे हे तुम्ही पाच दिवसात मागे घेता दंगलीचे गुन्हे कोण आहे तो भिडे सांगलीच्या जोदा अकबरमध्ये झालेला दंगलीचा मुख्य सूत्रधार मिरजेच्या दंगलीचा मुख्य सूत्रधार आणि गेल्या वर्षी भीमा कोरेगाव मध्ये जे झालं त्याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर तो, तो भिडेच होता त्याला सोडून दिलं मग हे संविधानावरती हल्ला नाही तर काय म्हणायचं आम्ही संविधानावरती तुम्ही कुराड चालवता असं नाही म्हणत आहे पण त्याच्यावरती वैचारिक हल्ला तुम्ही करतात असं म्हटलं तर चूक कुठे मला आजही आठवत आहे बऱ्या बारा जानेवारी दोन हजार अठराचा तो दिवस दुपारची वेळ होती आणि अचानक झालं जाहीर झालं की चार न्यायाधीश हे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत चलमेश्वर गोगोई जोझफ कुरियन आणि ती चौघांनी अस्वलित मराठीमध्ये हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये देशाला माहिती दिली खरं तर भारता भारतीयांच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालय म्हणजे विश्वासार्थाचा एक, एक मोठा पहाड आहे तो लोकांचा विश्वास त्या न्यायसंस्थेवर आहे की कुठ नाही मिलेगा तो चलेगा लेकिन सुप्रीम कोर्ट आहे बारा जानेवारी दोन हजार अठराला ला चार न्यायाधीश बाहेर पडतात आणि उघडपणाने सांगतात की इथे सगळं हलबेल नाही काय समजायचं सर्वसामान्य माणसाने की ज्या न्याय व्यवस्थेवरती मी विश्वास ठेवला त्याच न्याय व्यवस्थेमध्ये जर बाह्य शक्ती हस्तक्षेप करणार असतील तर आम्ही काय समजायचं चार न्यायाधीश जितेंद्र आव्हाड बोलला नाही सोनिया गांधी बोलल्या नाहीत राहुल गांधी बोलल्या नाहीत कन्हैया कुमार बोलला नाही बोलले ते, ते चार सिटिंग जजेस तेवीस मार्च दोन हजार अठरा ला अमिताभ रॉय नावाचे रिटायर झाले न्यायाधीशांची एक फेअरवेल पार्टी असते संध्याकाळी साडेचार पाच वाजता त्याच्यात सिनियर लॉयर ही बोलवले जातात अमिताभ रॉय त्यांना म्हणतात की आज जर आपण उठलो नाही तर ह्या देशातली पुढची पिढी तुम्हाला आणि मला माफ करणार नाही कारण का बाह्य हस्तक्षेप जर वाढायला लागला तर आपली न्याय संस्था कोलमडून पडेल हे फार कोणी प्रसिद्धीला आणलं नाही पण बरवा जोसेफ कुरियन रिटायर झाले आणि त्यांनी तर मोठा धक्कादायक आरोप केला की या न्याय व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेपाशिवाय आता काहीच चालत नाही हा राजकीय हस्तक्षेप कोणाचा आहे आणि पुढचे पंधरा दिवस बघा काय झालं या देशामध्ये सीबीआय विरुद्ध सीबीआयची लढाई सुरू झाली अस्ताना नावाच्या एका गुजरातच्या अधिकाऱ्याला सीबीआयमध्ये आणलं तोपर्यंत राफेलचं वातावरण गरम झालं होतं राफेलचं वातावरण गरम झालेलं असतानाच अस्ताना विरुद्ध अलोक वर्मा अशी लढाई दाखवून रात्री दोन ला काय देश आहे आपला आपण इतकं टेक्नॉलॉजी अंगीकारली आहे की आम्ही या देशाच्या सीबीआयच्या प्रमुखाला व्हॉट्सअप पाठवून तुला रजेवर पाठवण्यात येत आहे असं सांगतो व्हॉट्सअप पाठवून आता पोरापोरींनी व्हॉट्सअप पाठवले तरी चेक करणार तर यांचे व्हॉट्सअप पण चेक करूया ना जरा आपण व्हॉट्सअप पाठवून अलोक वर्माचे अखेलपट्टी किती जणांना माहिती होतं हे व्हॉट्सअप पाठवले गेले होते त्यांना म्हणजे आपण किती लांब आहोत हेही तिथे लक्षात येतं चार हात वरती गेले फक्त चार हात व्हॉट्सअप पाठवून अडीच वाजता त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी आय बीची लोक त्यांच्या पहाऱ्यावरती म्हणजे सीबीआयचा प्रमुख ह्याच्यावर जर आय बी पहारा ठेवणार असेल का तर त्याचं कारण सीबीआयच्या प्रमुखांनी राफेलचे पेपर मागवले होते आणि राफेल म्हणजे भारतीय इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा आहे हे आता कोणालाही वेगळं सांगायला नको अरे तुम्ही पाचशे सव्वीस कोटीचं विपान सोळाशे सत्तर कोटीला घेता आणि तुम्ही असं समजता की लोकांनी तुम्हाला प्रश्नच विचारू नये अरे ही जमाना असा आहे हा जमाना असा आहे की पोरगा बापाला विचारतो बापा बाबा तुम्हाला मिळालेल्या पगाराचं तुम्ही महिन्याभरात करता काय जरा हिशोब द्यावं हा जमाना तसा आहे आणि इथे या मायबाप सरकारनी एका रात्रीत बदललेले सगळी आवेदन पत्र सगळी पत्र ही कोणीच विचारायची नाहीत त्यांना उत्तरच विचारायचं नाही की पाचशे सव्वीस कोटीच्या विमान तुम्ही सोळाशे सत्तर कोटीला का घेतलं अरे तुम्ही सोन्याचा पत्रा लावलाय आम्हाला का आम्हाला नका सांगू तिथनं मिसाईल कुठनं जाणार आहेत आम्हाला नको सांगू त्या टेक्नॉलॉजी काय आम्हाला नका सांगू होय पण माझ्या टॅक्स पेअरचा पैसा जर त्या विमानामध्ये भारतीयमधनं भारतीय कमाईतनं जाणार असेल तर आम्हाला ही माहिती हवी की तुम्ही एक रुपयाची वस्तू तीन रुपयाला का घेतली नवरा बायकोलाही विचारतो दूध महागलं नसताना आज एक लिटरला बेचाळीस रुपये का दिलेस ग जर नवरा बायकोला हे विचारू शकतो तर तुम्ही आणि मी मोदीला का नाही विचारू शकत आणि मग आलोक वर्मा हे विचारेल म्हणून कुठंतरी कारण देऊन त्यांना काढून टाकण्यात सीबीआय विरुद्ध सीबीआयची लढाई सुरू झाली दुसरीकडे हे सगळं सुप्रीम कोर्टात पोचलं आणि मग सुप्रीम कोर्टाने जेव्हा हालचाली सुरू केल्या तेव्हा बंद लिफाफ्यातनं सगळं त्यांच्याकडे गेलं आणि परवाच सुप्रीम कोर्टाचा निकाल बाहेर आला स्मार्टफोनवरती इंग्लिशमधनं मराठी टायपिंग करताना सुद्धा चुका होतात का हो कधी म्हणजे आपल्याला जर इंग्लिशमधनं मराठीमध्ये टायपिंग करायचं असेल तरी स्मार्टफोन मदत करतो की नाही आपल्याला स्पेलिंग मिस्टेक्सनी हो की नाही मला जिवंत मला जिवंतपणा हवा आहे तुमच्यातला नुसता बोलण्यासाठी आलेलो नाही मी ऐकण्यासाठी आलेलो आहे होतो ना ह्या मोदी सरकारमध्ये टायपिंग होर होऊन अख्खा पॅरेग्राफ सुप्रीम कोर्टाला चुकीचा सांगितला जातो ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसेल आणि मग संविधानाच्या कायद्यातनं परवा मी एक नोट पाठवली आहे की जेव्हा तुम्ही चुकीचा अॅफिडेव्हिट चुकीच्या माहिती सुप्रीम कोर्टात सादर करता तेव्हा तुम्हाला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि क्रिमिनल प्रोसिडिंग खाली अटक करता येते ती कारवाई मोदींविरुद्ध सुरू करायला पाहिजे अशी जाहीर मागणी आज आपण करूया <laughs> अरे काय तुम्ही मस्करी लावली आहे की जी गोष्ट पब्लिक अकाउंट कमिटीला माहीत नाही जी गोष्ट कॅगला माहीत नाही तुम्ही सरळ त्या ह्याच्यामध्ये लिहिता की ती सगळी गोष्ट आम्ही कळवलेली माहिती दिलेली आहे आणि आता सगळं संपलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे तुम्ही संसदेकडे किती लक्ष देऊन बघता मला माहीत नाही पण ह्याच्या पुढे अजून पंधरा वीस दिवस नितीन रावजी संसद चालणार नाही आणि ते बंद करण्याचं काम मुद्दा म्हणून कावेरीचा इशू घेत ए आय एम -e के करेल त्याचं कारण संसद चालली तर रफाईल समोर आपल्याला जावं लागेल आणि रफाईल समोर गेलो आपलं काही खरं नाही मोदी साहेबांना माहिती आहे आणि त्यामुळे संसद चालू देणार नाहीत या देशात संसद चालू द्यायची नाही या देशातली सीबीआय विकलांग करायची या देशातलं सुप्रीम कोर्ट विकलांग करायचं म्हणजे ज्या स्वायत्त संस्थेला संविधानाने अधिकार दिले होते तेच जर विकलांग झाले तर तुमच्या माझ्या संविधानावर हल्ला आहे की नाही याच उत्तर मला तुमच्याकडनं हवं आहे हो का नाही अलोक वर्मा विरुद्ध राकेश असताना सुप्रीम कोर्टावरती असलेली त्यांची बाह्य शक्तींचा हस्तक्षेप हे सगळं धोकादायक आहे कुणाला ना मानायचंच नाही कुठल्या संस्थाच मानायच्या नाही एका रात्रीत तुगलकासारखं वागत हे तो एकच मोहम्मद तुगलक होऊन गेला मला वाटलं नव्हतं त्याचा पुनर्जन्म होऊ शकतो दुर्दैवाने तो झाला आणि तो भारतातच झाला एका रात्रीत सौ की रहा हूं। नोट बंद कर अरे ती नुसते नोट नसते म्हणजे तुमच्या शरीरातन पंच्याऐंशी टक्के रक्त काढून घेतलं एका रात्रीत तर तुम्ही जिवंत राहू शकता का नाही राहू शकत चलन हे फक्त चलन नसतं तुमचं आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य या देशाचं एकंदरीत जडण जडणघडण आर्थिक व्यवहार हे सगळे चलनाशी संबंधित असतात हे सगळं चलनावरती चालत आणि एका दिवसात तुम्ही पंच्याऐंशी टक्के चलन गोल आणि मग कसं ती बरोबर ती मानसिकतेवर खेळायचं म्हणजे मी नेहमी लोकांना सांगतो मी पहिल्यांदा जेव्हा चलनाविषयी बोललो जिस दिन मैंने पहिली बार डिमॉनोटायझेशन की बा, बात की उसके खिलाफ बात की तब लोगों ने इतनी गालियां दी मुझे इतनी गालियां दी कि मैं खुद पछता रहा था कि मैंने कोई गलत तो बात नहीं की लेकिन अपना तो खेल ऐसा ही है कितनी भी गालियां दो हम तो अपनी राह पे चलते रहेंगे गालियां खाना ही हमारा धर्म बन गया का है झालं गरीब काय म्हणायचे माहिती आहे इलादेश श्रीमंतांची का वाजवली मोदी चटणी प्रत्येकाला असं वाटतं की मी ग्राउंड फ्लोअरला जातो पहिल्या मजल्यावरची जाम वाजली आहे पहिल्या मजल्यावाला विचार करतो दुसऱ्या मजल्यावरची जाम वाजली आहे सगळ्यांची वाजलेली असते पण तुमच्या दुःखापेक्षा माझं दुःख कमी आहे याच्यात मी सुखी आहे सगळेच दुःखी आहोत मोदी साहेब नेमकं त्या सायकोलॉजीवर खेळत होते पण डिमॉन्टायझेशनने हालाल झालेला शेतकरी शेतकऱ्यांची आत्महत्या दुप्पट झाली तिप्पट झाली चौपट झाली कोणी बोलायला तयार नाही देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलन चालू आहेत पण आमच्या श्रीमंतीमध्ये जगणाऱ्यांना प्रियांका चोप्राच्या लग्नाला जायला वेळ आहे पण बुलंद शहरमध्ये झालेल्या इन्स्पेक्टरच्या घरी जायला वेळ नाही आणि म्हणून आपल्याला तुम्हाला मला सगळ्यांना या संविधानासाठी एक व्हावे लागेल इंटेलेक् पाच मिनिटात संपतो ते इंटेलेक्च्युअल्सनी मध्यंतरी राजीनामे दिले त्यांनी राजीनामा दिल्यावर बोम्बा सुरू झाले हे काँग्रेसचे दलाल आहे तो सगळे हे पद्मभूषण मिळाले हा काँग्रेसचा दलाल आहे तो काँग्रेसचा दलाल आहे तो काँग्रेसचा दलाल आहे तो तर आमच्या विरोधातच आहे चला एक बाजूला ठेवूया परवा उर्जित पटेलने राजीनामा दिला त्याआधी रघुराम राजांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर अरविंद पाणीग्राईने राजीनामा दिला अरविंद सुब्रमण्यमनी राजीनामा दिला पनगडियाने राजीनामा दिला भल्ला रणजीत उर्जित रंजित भल्लाने राजीनामा दिला सहा सर्वश्रेष्ठ ज्या भारतातले इकॉनॉमिस्ट ज्यांना मोदी साहेबांनी निवडलं होतं त्यांनी राजीनामे दिले ते कोणाच्या सांगण्यावरून दिले हो जेव्हा जेव्हा संस्था अडचणीत येतात तेव्हा तेव्हा स्वाभिमानाने काम करणारे तिथले अधिकारी हा शेवटी देशाचा विचार करतात हे मोदी साहेबांनी आता लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही हे जास्त दिवस असं सा सरकार चालवू शकत नाही आणि म्हणून हे संविधान हा आमचा आत्मा आहे हे संविधान हेच आमचं मार्गदर्शन करणारं एकमेव आणि एकमेव पुस्तक आहे आज या देशाला सर्वार्थाने संविधानाची गरज आहे आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं मी ओबीसी समाजातला आहे मी भटक्या विमुक्त समाजातला आहे पण माझा पाप मी माल नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आणि त्याचं कारण सांगतो कि संविधानामुळे माझ्यासारखे या समाजातल्या मुलांनाही आमदार होता आलं शिकता आलं पुढे जाता आलं आज मराठा समाजाला जे आरक्षण मिळत आहे नितीनरावजी मराठा समाजाला जे आरक्षण मिळतंय ते कलम तीनशे चाळीस वय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग निर्माण झाला म्हणून मिळत आहे म्हणजे महाराष्ट्र मागासवर्गीय राज्य आयोग हा कुठनं जन्माला आला संविधानातनं जन्माला आला म्हणजे तुम्हाला मिळणारं आरक्षण कोणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्ही देव मानता की नाही मला माहित नाही तुमच्या घरात देवाचा फोटो आहे की नाही मला माहित नाही पण ज्यांना ज्यांना म्हणून आरक्षण मिळालंय तो पंच्याण्णव टक्के समाजाने ह्याच्या पुढे आपल्या घरामध्ये आपला बाप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र लावलंच पाहिजे अशी परिस्थिती या देशामध्ये आणि म्हणून ज्या देशामध्ये गाईची हत्या हा चर्चेचा विषय होऊ लागलाय ज्या देशामध्ये रामायणावरती चर्चा होऊ लागली ज्या देशामध्ये विज्ञानवादी विचार मागे पडायला लागलेत त्या देशाला वाचवायचं असेल तर जय भीम हाच नारा घेऊन तुम्हाला मला पुढे जावं लागेल जय भीम हा कुठल्या जातीचा नारा नाही जय भीम हा उठल्या क्रांतिकारी ऊर्जेचा नारा आहे आणि ती जर क्रांतिकारी ऊर्जा तयार करायची असेल तर तुम्हाला मला जाती पाती धर्म ग्रंथ सगळे बाजूला ठेवून या देशाचा धर्म म्हणजेच संविधान या देशाची प्राणज्योत म्हणजेच संविधान आणि ती जर प्राणज्योत तेव्हाच ठेवायची असेल तर संविधान वाचवावाच वाच लागेल एवढं बोलतो शब्दरूपी विश्वात रजा घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय भीम